सामना मी कधीच वाचत नाही। सोशल मीडियामधून मला लेख वाचायला मिळाला। सामनाच्या अग्रलेखामधून संजय राऊत यांनी माझ्यावर टीका केली, परंतु मला आंदोलन करण्यासाठी सरकारच्या किंवा शिवसेनेच्या परवानगीची गरज नाही। मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनं तो अधिकार दिलाय। त्यांच्या विकृत लिखाणाला उत्तर देण्यासाठी माझ्यासोबत अनेक जाणकार मंडळी महाराष्ट्रभर काम करत आहेत। त्यासाठी हा पत्र प्रपंच। मी आपणाला खरं तर शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असे संबोधन देऊन लिहू शकलो असतो। परवाच्या सामना दैनिकाच्या अग्रलेखामध्ये आपण माझा उल्लेख फेकू चंद पडळकर असा केलाय। या पद्धतीनं आपला उल्लेख मलाही करता आला असता, पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही। प्रत्येकाशी नम्रपणे बोललं पाहिजे, प्रत्येकाचा उल्लेख सन्मानानं केला पाहिजे। हा संस्कार मला माझ्या आई वडिलांनी दिलाय। आपण सामनाच्या अग्रलेखामध्ये जी मुक्ता फळे उधळली आहेत ती मुद्दाम लोकांना कळवीत म्हणून मी लिहित आहे। विषयी टीकात्मक लेखन करण्यात आलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही पत्र सुद्धा लिहिलं आहे, नेमकी तुमची भूमिका काय आहे? हे बघा, सामनामधून नेहमीच विषारीच लिखाण येतं। राज्याच्या हिताची कोणतीही भूमिका सामनामधून मांडली जात नाही। विरोधकांच्या वरती खालच्या पातळीवरती जाऊन टीका करणं याच्या पलीकडे सामना काही करत नाही। मी अधिवेशनामध्ये धनगर समाजाचे आरक्षण आणि भटक्या विमुक्तांचे काही प्रश्न, MPSC विद्यार्थ्यांचे प्रश्न, वेगवेगळे विषय घेऊन मी माझा पेहरावा करून ढोल वाजवण्याचं आंदोलन केलं। आणि हे आंदोलन करताना संजय राऊत किंवा शिवसेना किंवा सरकारची परवानगी घ्यायची मला गरज नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने तो मला अधिकार दिलेला आहे, त्यामुळे मी एक वेळ नाही हजार वेळा ढोल मी विधान भवनाच्या समोर वाजवणार आहे। आणि संजय राऊतांच्या मध्ये धमक असेल तर माझा ढोल वाजवण्यापासून त्यांनी मला रोखावं। मी ढोल वाजवायची वेळ का आली? एक वर्ष झालं सरकार येऊन, मग संजय राऊताने सामनामधून आमची दुःख का मांडली नाहीत? आमच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांची लेखनी का तिथं चालली नाही? भटक्या विमुक्तांचे, OBC घटकाचे अनेक प्रश्न आहेत, त्याच्यावरती का लिखाण संजय राऊतांनी केलं नाही? ऊट सूट मोदी साहेबांच्या वरती टीका करायची, फडणवीस साहेबांच्या वरती टीका करायची, ज्या मोदी साहेबांच्यामुळं तुम्ही खासदार सगळे झाला, राज्यातले शिवसेनेचे जितके लोकसभेचे खासदार झाले ते मोदी साहेबांच्यामुळे झाले, आणि परत तुम्ही टीका करत बसता। आणि म्हणून मी आज त्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये माझ्या भावना मांडलेल्या आहेत।